शानी मानयो आयलाय आयलाय मांडवी गल्लीचा, नऊ वर्षानी मानयो आयलाय आयलाय मांडवी गल्लीचा। ये गाव लोक जमलाय बघावायो सोहळा हौशेचा, गाव लोक जमलाय बघावायो सोहळा हौशेचा। नऊ वर्षानी मानयो आयलाय आयलाय मांडवी गल्लीचा, वर्षानी मानयो आयलाय आयलाय मांडवी गल्लीचा। Thank you.
सगळे खासकर परिवार यांच्या घरी चहा पाणी आहे. तरी सर्व सत्ताधारकांनी आपल्याकडे चहा पाण्याचे आहे तो तुला तयार न्यायचा आहे. तरी मी कल्पेश राजेश कासर यांना विषयी दोन शब्द बोलायचं मी विनंती करतो. कृष्ण महाराज की. आपले गावातला पारंपरिक सण म्हणजे कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव 2024 चे मानकरी मांडवी गल्ली कोळी जमात संस्था श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त आपल्याला सतत 7 दिवस अखंड नैनाम सप्ताहाचे
करण्याचे आयोजन लाभले आहे. आणि या उत्सवामध्ये प्रत्येक गरीब विभाग तसेच पेसावपणा ट्रस्ट, मानवी गरीब विकास मंडळ, खासदार बंधू आपल्याला सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे हा उत्सव आपला गुरुगोविंदाने आनंदाने उत्सवाने आपण साजरा करीत आहोत. खरं म्हणजे मांडी कधी कोणी समाज संस्था गेले 30 वर्षापासून गणेश विसर्जन आपण करत आहोत. पण त्याच्यात आपल्याला जे मेन सहकार्य लाभते ते मांडी कधी विकास मंडळ लाभते. कारण बहुतांश सभासद आपले विकास मंडळ जे असतात त्यामुळे आपण ते विसर्जन पूर्णपणे आपण पार पाडतो. आणि आपण जे आज दयाजीनी मित्र जे एकत्र आलेलो आहोत त्याचा जो मेन महत्वाची जी भूमिका होती ती मांडी कधी विकास मंडळ महिलांची होती. महिला मंडळी जर एक नसती घेतली तर आपण एकत्र आलो नसतो. तर मी ईश्वरच्याने प्रार्थना करतो की आपले मानवी गणी कोळी समाज संस्था व विकास मंडळचे असे संबंध आपण एकदम म्हणजे मजबूत राहिले पाहिजेत. आणि दहीहंडी निमित्त सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. गोविंदे कृष्ण महाराज की. सर्वप्रथम मांडवी गली विकास मंडळ यांनी चहापानासाठी बोलावल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. मांडवी गली कोळी समाज संस्था आणि मांडवी गली विकास मंडळ हे दोघं मोठे भाऊ आणि छोटे भाऊ आहेत. यांची ही एकजूट बघून आम्हाला फारच आनंद झालेला आहे. त्यांच्या महिला आणि पुरुष या दहीहंडी उत्सवाकरता एकदम जोमाने एकदम एकत्र आलेले आहेत. यांनाचे मानकरी मांडवी गली कोळी संस्था यांचा हा दहीहंडीचा मान आहे. त्यानिमित्त सर्व महिला आणि लहान मुलांचं आपण दहीहंडीच्या दिवशी सर्वांनी आपल्याला लहान मुलं आणि महिला आहेत त्यांच्यावर लक्ष द्यायचं आहे. जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. धन्यवाद मांडवी गली विकास मंडळ. आपण मांडवी गली जमातीला छापण्यापासून आमंत्रित केलं आहे त्या ठिकाणी आपले मनापासून आभार. खरं खरंच आपण एकत्र आला आणि आपला आनंद दुगुणित झाला म्हणून मी आपले सर्वांचे आभार मानतो. आणि येणारे आपले 2 दिवस असे सुखाचे आणि समाधानी जाऊ ही मी गोपाळचंदी प्रार्थना करतो. गोपाळ कृष्ण महाराज की जय. विकास मंडळ मांडवी गलीचा एक भाग आहे आणि तो आता 5 दिवस झाले आपण बघतो की पूर्णपणे आपली एकच गल्ली झालेली आहे. त्यासाठी 2 दिवस झाले ते पण आपण असेच साजरे करू आणि यापुढेही सर्व आपले जे आपले सण आहेत ते असेच एकत्र येऊन आपण साजरा करू. आणि मांडवी गली विकास मंडळच्या महिला मंडळांनाही तितकेच आभार. कारण की तुम्ही जास्त करून एकजूट केली नसती तर एवढं काही झालं नसतं. त्यासाठी तुमचेही आभार. संस्थेतर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन. तुम्ही याच्यात एकजूट झाले आम्हाला पण खूप बरं वाटते. चहापाण्याला बोलवल्याबद्दल तुमचे आभार. आणि असेच 4-5 दिवस झाले तुम्ही एकत्र आहात आम्हाला पण खूप बरं वाटते. सगळ्यांना बघायला पण खूप चांगलं वाटते की रॅली सगळे जण समाविष्ट आहे आणि रॅली पण खूप सुंदर दिसते. धन्यवाद प्रकाश मात्री. बोला गोपाळ कृष्ण महाराज की. गोपाळ कृष्ण महाराज की. गोविंद. धन्यवाद अलंकार. सगळी तुम्ही यंग ब्रिगेड आहात. मी वर्षानुवर्ष या मांडवी गली कोळी जमातीला बघतोय. यंग ब्रिगेडने जसं हातामध्ये कारभार घेतला तसे एकदम धनाधान्याची एक वाटचाल सुरू आहे. धन्यवाद साकेजी. वर्षानी मान यो आयलाय आयलाय मांडवी गल्लीचा. 9 वर्षानी मान यो आयलाय आयलाय मांडवी गल्लीचा. ये गाव लोक जमलाय बघावायो सोहळा हौशेचा. गाव लोक जमलाय बघावायो सोहळा हौशेचा. 9 वर्षानी मान यो आयलाय आयलाय मांडवी गल्लीचा. 9 वर्षानी मान यो आयलाय आय
आईलाय मांडवी गल्लीचा सर्व जे असतं आपलं आयोजन नियोजन एकदम उत्कृष्ट असतं, त्याच्यामध्ये अजून भर पडली आहे. उदाहरणार्थ गुरुजन दानपथक, त्याच्यात भर पडली झेल दानपथकाची. त्याचप्रमाणे कलाकार खेळाडू विशाल मांडवीकर, भरत पेदे, उदव भुंडवले, विकास अलंकार, कल्पेश यांच्यामध्ये भर पडली. निरंजन भगत, पुरुषोत्तम भगत, चांगले व्यक्ते. मला वाटत नाही की मांडवी गल्लीपेक्षा कुठले चांगले व्यक्ते पूर्ण वेसावे गावात आपल्याला भेटते. एवढं चांगलं चांगले मोहित, एवढं चांगलं बोलतात निरंजन, एवढं चांगलं बोलतात ना की व्यक्तीने वक्तृत्व स्पर्धा जर कुठे जर आयोजित केली तर आपलाच नंबर पहिला आहे असं मला वाटतं. दादा तुफान उतरा या 2024 जयंतीच्या उत्सवासाठी बऱ्याचशा सभा आमच्या विकास मंडळाच्या कार्यकारी मंडळावर झाल्या आणि सगळ्यांनी महिलांचा उल्लेख त्याच्यामध्ये केला आणि ज्या दिवशी महिला आल्या त्याच दिवशी फायनल झालं की आपण तिकडे सहभागी होणार आहे. म्हणून मी पुन्हा एकदा महिलांचं आभार व्यक्त करतो. मुख्यतः निशा वहिनी, त्याच्यानंतर सुवर्णा वहिनी, त्याच्यानंतर सारिका या सगळ्यांनी तिथे होत्या. भगत वहिनी मला नाव येत नाही, या सगळ्यांकडे उपस्थित होत्या आणि एकाच सभेमध्ये आपण याच्यामध्ये सहभागी होणार आहे ह्याची आम्हाला कल्पना आली. गेले 5 दिवस मी बघतोय असा एकही सभासद दिसत नाही आहे की ज्याच्या मुखावर की आनंद नाही आहे. आनंद म्हणजे असा आनंद झालेला आहे की जणू काही पूर्ण वर्षभर अजून आपल्याला एकत्र राहायचं आहे. पूर्ण वर्षभर नाही तर पूर्ण येणारं जे पूर्ण आयुष्य आहे ते पण आपल्याला एकत्र घालवायचं आहे. आपल्या पालख्या येणार आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला सहभागी व्हायचं आहे. आमच्याकडनं जी काही तुम्हाला मदत लागणार आहे किंवा जे काही सहकार्य लागणार आहे ते आम्ही करणार. मी जास्त काही ते बोलत नाही, वेळेचा खूपच अभाव आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही इथे समाविष्ट झाला ज्याच्यासाठी मी तुमचं हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे एकमेकांची कामं आहेत. जगदीश भिगुरू आम्हाला सांगतात आमचे मार्गदर्शक की विसर्जनाचं मोठं काम असतं त्यामध्ये 80% लोकसंख्या असते ती विकास मंडळाची असते, त्यांचे हितचिंतक त्यांचे सभासद असतात. तर त्यांनी ह्या वर्षी सुद्धा त्या विसर्जनाला यावं अशी मी सगळ्यांना विनंती करतोय आणि पुन्हा एकदा इथे मांडवी गल्ली कोळी समाज संस्थेला चहा पाण्यासाठी बोलवलं. तुम्ही इथे समाविष्ट झालात. आपली एकी आपली ताकद रॅली एवढी मोठी होणार आहे श्री कृष्ण जन्माची, म्हणून आपली ही रॅली पण आहे. ही आपण 15 म्हणजे रामले मार्गावर सॉरी खरडे मार्गावर बाजून रामले मार्गावर जाणार आहे. एक रेकॉर्ड तोड अशी रॅली आपली कृष्ण जन्माष्टमीची होणार आहे. भूतोर्ण भविष्यती असा कार्यक्रम येणाऱ्या 2 दिवसामध्ये करणार. बऱ्याचशा सरप्राईज अजून आपल्याकडे बाकी आहेत, त्या 3 दिवसामध्ये येणार. 7 मी मिरवणूक निघणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या सभासदांना महिलांना सांगा आणि मला 2 शब्द इथे बोलायला दिल्याबद्दल माझ्या मांडवी गल्ली कोळी जमातीच्या सर्व सभासदांच्या वतीने, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
आमची